ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. मिरजेत अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन. तुमच्यामध्ये दम असेल तर एका व्यासपीठावर या. सुरेश बापू आउटी. आज मिरज शहरामध्ये काँग्रेस पक्षाचे बंडखोर अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्या मिरज विधानसभा प्रचार कार्यालयाचे उद्घाटन जयश्रीताई पाटील यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाले. यावेळी ज्येष्ठ नेते किशोरदादा जामदार, माजी महापौर विजयराव धुळुबुळू, सुरेश बापू आउटी, मैनुद्दीन बागवान, संजय बापू मेंढे, आनंदा देवमाने, निरंजन आउटी, संदीप आउटी, डॉक्टर राजेंद्र मेथे, आयासभाई नायकवडी, नरसिंग सय्यद, वहिदा भाभी नायकवडी, हरुण खतीब, अंकुश कोळेकर, अशोक कांबळे, जैलाब शेख, करण जामदार, चंद्रकांत हुलवान, अजित दोरकर, शिवाजी दुर्वे, श्वेत भैया कांबळे, योगेश जाधव, धनराज सातपुते यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, आरपीआय, आठवले गट, सामाजिक संघटना, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मिरजकर जनता करेक्ट कार्यक्रम करते, कुठल्या नेत्याने ठरवून करेक्ट कार्यक्रम होत नाही. तुमच्यामध्ये दम असेल तर एका व्यासपीठावर या, असे सुरेश बापू आउटी यांनी नाव न घेता विरोधकांना आवाहन केलं. आणि जनता ज्या बाजूने असेल त्या बाजूने उभार नाही, आमच्या सगळ्यांचं करते. तर आम्ही वाड्याचे इलेक्शन करत असताना, वाड्याचे इलेक्शन करत असताना आमचा पक्ष चिन्ह नसते. त्यावेळेला आमची नेते आणि आमचा पक्ष असतो, त्यांच्या समोरची जनता, आमची जनता करते, त्याच्यावरच आम्ही त्या वाड्यात निवडून येत असतोय. जनतेने ठरलं की बाबा नगरसेवकांना घरात बसवायचं, तर ती जनता ठरवूया. जनतेने ठरलं या नगरसेवकांना निवडून आणायचं, तर ती जनता ठरवूया. कुठलाही नेता इथं आला आणि आम्हाला पाण्याचा प्रयत्न करतो म्हणला, तर त्याला बाप जन्मान झाला म्हणून मी जाहीर सांगतो. जनतेने ठरवलं पाहिजे आम्हाला पाडायचं आणि जनतेने ठरवलं पाहिजे आम्हाला निवडून आणायचं. काल नेते मंडळी काल या नगरशहरामध्ये बैठका घेतल्या, त्या नेते मंडळाला माझं ओपन चॅलेंज आहे की मराज किसान चौकामध्ये जाहीर सभा घ्या. एका स्टेजवर तुम्ही बी या आणि आम्ही बी या. आम्ही आमची बाजू मांडतो, तुम्ही तुमची बाजू मांडा आणि त्यावेळेला जनतेचा कौल विचारा आणि जनतेस सांगेल. त्याप्रमाणे दिनदुबळ्या समाजावरती 10 वर्ष संजय काका पाटलांनी अन्याय केलेला आहे. जो मागासवर्गीय फंड येतोय ते मागासवर्गीय मध्ये खर्चित पडले नाहीये, तो फंड परत गेलेला आहे. म्हणून आज आम्ही जसं विशालदादा पाटलांनी काँग्रेस पक्षातनं बंड केला, मी तसाच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातून मी बंड पुकारलो नाही. मला रामदास आठवले साहेबांनी काढून टाकले तर चालेल, परंतु विशालदादाची साथ सोडणार नाही. कारण रिपब्लिकन पक्षाने 2 जागा मागितल्या होत्या देशामध्ये, दोन जागा मागितल्या होत्या देशामध्ये. एक मागितलं होतं शिर्डी मतदारसंघ आणि दुसरा मागितलं होतं सोलापूर जिल्हा मतदारसंघ. आणि जर ती 2 जागा दिली असते तर माझ्या पक्षाला मान्यता मिळाली असती, माझ्या पक्षाला चिन्ह मिळालं असतं. अरे किती वर्ष आम्ही तुमचा गुलाम म्हणून राहणार आहे? आता गुलाम म्हणून नाही, माणूस म्हणून जगणार आहे. ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मला महामंत्र दिलेला आहे. म्हणून मी विशालदादा पाटलांची ठामपणे मी आणि माझा समाज या ठिकाणी शपथ घेतलेला आहे की येणाऱ्या या लोकसभेला विशालदादांच्या बंद पकिटासमोर बटन दाबून त्यांना. माणसं असं म्हणतात की एक भूत लागलं तर माणसाचं अख्खं कुटुंब उद्ध्वस्त होत. आमच्याकडे लय भूत आहेत, एवढी भूत तुमच्या मानभूतीवर बसल्यावर तुम्ही शिल्लक राहणार नाही, लक्षात ठेवा. त्यामुळे ही जी भूत आमच्याकडे आलेत, एक जरी तुम्हाला तुमच्या मापाला आलं, वाटणीला आलं, तर तुम्ही पुरणार नाही. त्यामुळे आमच्याकडची भूत सभाजून नावं काढायची, नाहीतर भविष्या काळामध्ये तुम्हाला मिरज पॅटर्न काय ते दाखवलं नाही. एक भूत लागलं की अख्खं कुटुंब उद्ध्वस्त होतं, एवढी भूत तुमच्या मानगुटीवर बसली की तुम्ही शिल्लक राहणार नाही, असा इशारा आयासभाई नायकवडी यांनी विरोधकांना दिला. संजय काका पाटील यांनी दिनदुबळ्या जनतेवर अन्याय केला आहे म्हणून आम्ही बंड केला असल्याचे अशोक कांबळे यांनी आरोप केला आहे. आज मिरजेमध्ये विशालदादांच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन आताच झालं आणि इथले सर्व नगरसेवक म्हणजे वेगवेगळ्या पक्षातील असतील, भाजप, राष्ट्रवादी आणि आपले सगळेच नगरसेवक, इथल्या आरपीआयचे आपले अशोक कांबळे त्यांनी सुद्धा आपल्याला पाठिंबा दिला आहे आणि वंचित बहुजन आघाडी यांनी सुद्धा आपल्याला पाठिंबा दिलेला आहे. त्यामुळे येत्या 7 तारखेला जेव्हा मतदान होईल तर आपली ही जनता आहे, इथली मिरजेचे सगळे लोक
किंवा सांगली जिल्ह्यातली सगळी हे आपल्याला निश्चितच मतदान करून विशालदादांना बहुमतांनी निवडून आणतील असं मला वाटतं. आणि येत्या म्हणजे आपल्याला वेगळं चिन्ह मिळालंय पण हे चिन्ह घरोघरी पोहोचवण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करत आहोत. आणि आता सोशल मीडिया एवढा ॲडव्हान्स झाला आहे की निश्चितच विशाल पाटलांचा विजय हा निश्चित आहे. आणि आम्ही सर्वजणांना जे ही जनतेने हातात घेतलेली निवडणूक आहे आणि गेले 2 महिने आपण बघतोय की ही निवडणूक आपल्याला TV वर सोशल मीडियावर दिसते त्यामुळे लोकांना कळलंय की विशालदादांवर अन्याय झालेला आहे आणि हा अन्याय धुवून काढण्यासाठी सर्व जनता आमच्या पाठीशी आहे. महानगर न्यूज साठी आदि माने मिरज.